कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ मिहिका, उद्या जर काही झालं ना तर तुझ्या पाठीशी मीही उभा राहणार आहे. प्रभास नाही जो आजपर्यंत उभा नाही राहिला तो आता राहील असं वाटतंय का तुला? हरी काका, ब्रेकफास्ट लवकर पाठवा. जी. काय ग, कशाला भांडलीस आईशी? कसं वागते मग तुझ्याशी? अगं हो, पण आई आहे ना ती तुझी. तुला माहितीये माझे बाबा काय म्हणतात? बाबा मला नेहमी सांगतात, समोरचा आपल्याशी कसाही वागला ना तरी आपण आपला मूळ स्वभाव सोडायचा नाही. बरं तू पटकन रेडी हो, मी नाश्त्याचं बघते. हा हरी काका, गोड शिरा कुणाला हवा होता? वहिनी कसं मॅनेज करतेस ग सगळ्यांचीच चांगलं वागायला? आणि मुळात सगळ्यांचीच का चांगली वागतेस? खरं सांगू, बाबांचे संस्कार. आणि मिकी, माझा विश्वास आहे आपण आपल्या अंगी चांगुलपणा ठेवला ना की आजूबाजूला आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी पसरते. बरं जा पटकन रेडी हो, चल. मनोहर, हे आपल्या जोशींकडची मिठावडे. बर. ती मुलगी कोण छोटी, मी का? तिला आवडली होती त्यावेळी तेव्हा हे तिला म्हणून तिच्यासाठी पाठवले. ठीक आहे, येतो. ओके. अरे मनोहर, ते आजोबा म्हणत होते त्यांचा गुडघा दुखतोय. आपले ते वैद्य आहेत ना, त्यांच्याकडनं ते मसाजचं तेल घेऊन जा, त्यांना म्हणावं रोज रात्री झोपताना लावा, बरं वाटेल. बर, ठीक. अरे मनोहर, एक राहील, आपल्या साष्ट्यांकडचं पण घेऊन जा ना, कैरीचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार मस्त छान वाटेल. दादा, तुम्ही येता का माझ्या बरोबर? त्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. बे, अरे हे सगळं वीणाच्या काळजीपोटी बोलतोय. म्हणजे कसं आहे की आपल्याकडून काही कमी जास्ती झालं तर उगाच तिला बोलणी खायला नकोत ना म्हणून. दादा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती माणसं तशी आहेत? नाही रे, नाही. सदावर्तींकडची मंडळी खूप चांगली आहेत रे. पण कसं आहे, बापाचं काळीज आहे, मुलीची काळजी वाटणारच ना. म्हणजे त्यांच्यावरती संशय म्हणून नाही आम्ही आपला सहज. तुमचं अगदी बरोबर आहे. पण दादा, वीणाला त्रास होईल असं प्रभास काहीच नाही करणार, काळजी करू नका. येऊ मी? हो, ये ये. तेल आणि पण लक्षात आहे, लक्षात ठेव, लक्षात ठेव. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.